धानोरा बुद्रुक येथे हजारो ब्रास मुरुमाची अवैध उत्खनन. उमरी तालुक्यातील मोजी धानोरा बुद्रुक येथे शाळेसमोर टाकत असल्याच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून महसूल प्रशासनात धूळ चारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात दलाल गुत्तेदार मात्र मालामाल होत आहेत. सदरील व्रत असे की गेली जवळपास 4-5 दिवसापासून दिवस रात्र अवैध मुरुमाची वाहतूक होत आहे. यात बाहेरगावच्या गुत्तेदार मात्र मालामाल. यात अवैध उत्खनन करणाऱ्यांची आता छेदी. धानोरा बुद्रुक येथे मुरुम उत्खनन वाहतुकीसाठी शासनाकडून वाहतुकीसाठी परवानगी दिली नसली तरी सरासभर दिवसा हजारो ब्रास मुरुम धानोरा बुद्रुक गावातून भर दिवसा चौकातून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे की देवाणघेवाणामुळे अवैध वाहतूक होण्याचे चित्र दिसत आहे. धानोरा बुद्रुक येथे प्रशासनाच्या नाकावटीतून वाहतूक केली जाते. यात महसूल विभाग मिलीगत आहे का? उमरी पोलीस स्टेशन प्रशासन महसूल प्रशासनाच्या डोळ्यावर कोणती पट्टी लावली आहे? प्रशासनाच्या सहकार्यामुळे भर दिवसा अवैध मुरुमाची सरास उत्खनन होते. शाळेकडे ये जा करण्यासाठी मुरुम टाकत आहे म्हणून एक शाळेत 2 ट्रक दुसऱ्याच्या घराच्या पाया भरण्यासाठी असा गोरखधंदा चालू आहे. याची विचारपूस सुज्ञ केली असता गुत्तेदार मात्र मी सर्वांना हप्ते देतो असंही तो म्हणत गेला. तुम्ही कोण म्हणणार? उदळ भाषेत बोलतो, याला पाठिंबळ कोणाचा असं बोलल्या जात आहे. या अवैध मुरुमाचे उत्खनन करण्यास प्रशासन आळा घालेल का? की आधा तेरा आधा मेरा अशी चर्चा नागरिकात होताना दिसत आहे. गावालगत असलेल्या माळरान करून पुढील शेतकऱ्यांची वाट लावली दिसते. काही शेतकरी मलिदा घेऊन कप्तर काही आपली जमीन कोरत आहे म्हणून संतप्त या शासनात काही फरक पडत नाही असा दिसून येतो आहे. म्हणून अवैध मुरुम उत्खनन तात्काळ बंद करून जेसीबी 3 ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई करतील का अशी चर्चा नागरिक